नमस्कार, मी संकेत आवडे. करोडपती कसं बनायचं, लवकर कसं बनायचं, फास्ट कसं बनायचं, पैसा कसा कमवायचा याबद्दलच व्हिडिओ आहे. मला माहित आहे टायटल थंबनेल अग्रेसिव्ह आहे, पण ते बघूनच तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय. एक गोष्ट मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला ना, मी पैज लावून सांगतोय की तुमच्यामध्ये 1% काय होईना बदल झालेला असेल. त्याचं रिझन पुढे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजत जाईल. प्रत्येकाला करोडपती बनायचं आहे, प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, प्रत्येकाकडं अंधाधुंद पैसा असावा सगळ्यांना वाटतं, पण काही जण त्या मार्गावर जातात, काही जण फक्त विचार करत राहतात. जे विचार करत राहतात त्यांच्याबद्दल बोलायची गरजच नाही, पण ज्या लोकांनी त्या मार्गावर जायला सुरुवात केली, आज मला अभिमान वाटतोय, आपला मॅक्सिमम मराठी लोकांचा क्राऊड फोकस करतोय आता मोठं होण्यावर, कारण आता त्यांनाही कळून चुकलंय की जर आपण मोठं झालो नाही तर कोणीतरी बाहेरचा येऊन आपल्या मुंडक्यावर बसणार, त्याच्याकडे आपल्याला कामाला जावं लागणार, ही फॅक्ट आहे बरं का. जर आपण ते केलं नाही तर आज विचार करून बघा तुमच्याकडे मोठी लोक कोण आहेत, त्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल. सो आता ही वेळ आहे करू या मरू. आत्ता जर या डेव्हलपिंग कंट्री आपल्या देशाला जर मानलं जात आहे आणि जर आपण आत्ता काम केलं नाही तर 100% आयुष्यात पुढे कधीही ही वेळ येणार नाही आणि आपल्याला आयुष्यभर असंच राहावं लागेल. परिस्थिती 100% बदलणार नाही, पण आपण चुकतो कुठे माहित आहे, ज्यांनी सुरुवात केली, छोटासा व्यवसाय केला, थोडेसे पैसे कमवायला चालू केले, छोटा व्यापार चालू केला, मोठं व्हायची स्वप्न बघितली, पण प्रॉब्लेम हा आहे ना की आज मी शून्यातनं सुरुवात केली होती आणि काही महिन्यानंतर काही वर्षानंतर माझ्याकडे पैसा यायला चालू झाला, कारण मी बिझनेस उभा केला. वाळले नाच चालू होतात, वाळला खर्च सुरू होतो, उधळपट्टी सुरू होते, धंदा तिथंच येणारं सगळं प्रॉफिट आपण उडवायला चालू करतो आणि इथंच आपण फसतो. आयुष्यात धंदा कधी आपला ग्रो होत नाही, रिझन काय तर परत म्हणायचं, लोकच माझ्याकडे येत नाही, मार्केटच बसलेलं नाही, धंदा माझा बंद पडला, डिक्लाईन फेजमध्ये गेला, अरे तू पैसे उडवलेस म्हणून ती बोंब झाली. म्हणजेच आपल्याला आपल्या पैशाचं व्यवस्थापन करता येत नाही. मेजर प्रॉब्लेम आपला हाच आहे की पैशाचं नियोजन कसं करायचं, पैसा आला त्याला हँडल कसं करायचं हेच आपल्याला समजत नाही. सिंपल उदाहरण, मी गुजरात दौऱ्यावर गेलो होतो, परवाच माझा मुंबईमध्ये एक मोठा सेशन झाला, मुंबईनंतर मी गुजरातला गेलो. गुजरातमध्ये माझ्या काही मीटिंग होत्या, ऑलरेडी मी काही मारवाडी लोकांना भेटलोय, गुजराती लोकांना भेटलोय, बराच मी त्यांच्याबद्दल अनालिसिस करतो, कारण बघा पैसा त्यांच्याकडेच आहे. जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल पैसा कसा कमवायचा आणि कसा कमवला जातो ना, हे त्यांच्याकडनं शिकणं भयंकर गरजेचं आहे, कारण ते जे शक्कल लढवतात, ती जी अक्कल लावतात आणि ते ज्या मार्गाने जातात, तो खरंच मार्ग जरी खडतर असला तरी लॉंग टर्म मध्ये टिकणारा मार्ग आहे. मग आता म्हणू नका की आपल्याला तेवढं मोठं होता येईल का कम्पेअर करताय, अरे नाही, आपण आपल्या घरात, आपल्या गल्लीत, आपल्या गावात मोठं होऊ ना. का तुम्ही विचार करताय की मला डायरेक्टच पंतप्रधान व्हायचंय, पहिला आपण छोटी पंचायतीचे इलेक्शन तर लढू. म्हणण्याचा मुद्दा हाच आहे की जेव्हा मी तिथे गेलो होतो तेव्हा सिम्पली माझे एका व्यक्तीबरोबर बोलणं सुरू झालं, माझ्यापेक्षा 5 ते 10 पटीनं तो व्यक्ती मोठा होता, भयंकर श्रीमंत होता, राईट. जेव्हा माझी मीटिंग झाली तेव्हा माझं असंच बोलणं चालू झालं, तर आम्ही एका ठिकाणी लंचसाठी जात होतो तेव्हा त्याच्या गाडीतून गेलो, मी माझी गाडी तिथंच पार्क केली, नाही म्हणाला अरे भाई अमरेशात तो चढो, मग त्याच्या भाषेमध्ये ते झालं, जाऊन बसलो गाडीमध्ये होंडा सिटी. मी म्हटलं सर आपके पास यही गाडी आहे क्या, और कोई कार है, बोला नाही एक ही कार आहे मेरे पास, क्या रिझन आहे फिर आपने यही कार क्यों परचेस करी, तर त्याने सांगितलं गाडी चांगली आहे, बजेट फ्रेंडली आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मग होंडा सिटी सोडून तुम्ही मर्सिडीज बीएमडब्ल्यू वर का गेला नाही, एवढी मोठी बिल्डिंग आहे तुमची, एवढं मोठं ऑफिस आहे, एवढा मोठा टर्न ओव्हर आहे, तर तो म्हटला मला गरज नाही आहे, कशाला मी फालतू का पैसा इसमें लगा दू. हे ऐकल्यानंतर डोक्यात मुंग्या आल्या माझ्या, आईला म्हटलं एवढा मोठा माणूस आणि हे विचार काय रिझन. त्याने मला स्पष्ट सांगितलं फालतू गोष्टींवर मला पैसा उडवायला अजिबात आवडत नाही, जी मला गरज आहे, जे मला हवं आहे ते मी घेणार, मला आवडतच नाही कारमध्ये पैसा लावायला. मेजरली मी सुरत सिटीमध्ये फिरत होतो, मला खूप कमी लक्झरियस कार भेटल्या. तेच तुम्ही मुंबईमध्ये जा, तेच तुम्ही पुण्यामध्ये जा, अरे आमच्या कोल्हापूरमध्ये या, तुम्हाला ढीग मोठ्या कार दिसणार, पण सुरतमध्ये एवढ्या मोठ्या बिल्डिंग, एवढे मोठे व्यापारी, त्यांच्या दारात लावलेल्या गाड्या सुद्धा अति महागड्या नव्हत्या. त्या ज्या लिमिटमध्ये त्यांनी खर्च करायला पाहिजे होता गाडीवर, ज्या रेशोमध्ये, तो रेशो मला तिथं दिसला नाही. एक सिम्पल कन्सेप्ट लक्षात घ्या, त्यांची घरं मोठे आहेत, ऑफिसेस मोठे आहेत, जिथं खर्च करायचा आहे तिथं केलाय, त्यांच्याकडे सोनं प्रचंड आहे. म्हणजे काय, त्यातली प्रत्येक गोष्ट पुढे जाऊन ऍप्रिशिएट होते. हा नो डाऊट घर ऍप्रिशिएट होत नाही, ते त्यांची लायबिलिटी आहे, पण ठीक आहे राहू, तेवढं तरी खर्च करू द्या ना त्यांना. यावरून एक गोष्ट मला क्लिअर झाली की आपल्या इकडची लोक चुकतात कुठे, अनेक मोठमोठे बिझनेसमॅन, अनेक मोठमोठे उद्योगपती माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी येतात, त्यांचं म्युच्युअल फंड मी मॅनेज करतोय, त्यांचे स्टॉक्स मी मॅनेज करतोय, पण कुठलाही उद्योगपती मर्सिडीज बीएमडब्ल्यूच्या खाली माझ्या दारामध्ये आलेला नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे, तात्पर्य हेच आहे की प्रत्येक जण लॅविश जिंदगी जगतोय. आता माझं बिलकुल हे मत नाही आहे की तुम्ही लॅविश जीवन जगू नये, खर्च करू नये, नाही. माझं सुद्धा स्वप्न आहे की प्रायव्हेट जेटमधनंच मला फिरायचं आहे, पण प्रायव्हेट जेटचा वापर कशासाठी होईल माहिती आहे का साहेब,
माझा वेळ वाचवण्यासाठी. मला इथून मुंबईत जायचं आहे ना, तर आज मी एक रात्र ट्रॅव्हल करतोय, मला नाही करायचंय. मी दारातून उतरलो, फ्लाईटमध्ये बसलो, माझ्याच प्रायव्हेट जेटमध्ये बसलो, 10 मिनिटात 20 मिनिटात अर्ध्या तासात एक तासात प्रवास केला, संपला विषय. या गोष्टीसाठी वापर करायचा आहे. म्हणजेच काय, माइंडसेट. माइंडसेट मॅटर करतो. सो तोच माइंडसेट आपला असायला पाहिजे. मग विनाकारण अति मोठी स्वप्न आता लगेच आपल्याला बघायची नाहीत. नो डाऊट मोठी एक लेवल मला तिथं पोहोचायचं आहे हे मला माहिती आहे, पण आत्ता मला स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे ना. मग पुढे मला प्रायव्हेट जेट घ्यायचं आहे म्हणून आत्ताच मी बाय करून थोडीच बसणार आहे? नाही. यावर थोडासा विचार करा, म्हणजेच पुढे तुम्हाला तुमच्यामध्ये आणि तुमच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसेल. यातच सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट येतो, पैशाची व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणाल पैशाची व्हॅल्यू काय, मी सांगतो. जर तुमच्याही अकाउंटवर आत्ता लगेच 1 करोड रुपये आहेत सेव्हिंग अकाउंटवर, माझ्याही अकाउंटवर 1 करोड आहे, दोघांची व्हॅल्यू सेम आहे का? 100% सेम आहे. पण तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही नाचाल, आनंदी व्हाल, वा मजा कराल, 1 करोड रुपये, अमिताभ बच्चन म्हणतो ना 7 करोड, तसं तुम्ही 1 करोड म्हणाल. पण मी म्हणेन, पण थोडस दुःखाने म्हणेन, अरे यार 1 करोड. तुम्ही म्हणाल काय यार लालची माणूस आहेस, 1 करोड दिला तरी तू दुःखात आहेस. नाही, याच्या मागे रिझन मी तुम्हाला सांगतो. 1 करोड माझ्या सेव्हिंग अकाउंटवर पडून राहिले तर साहेब मला काय मिळणार, माझा पैसा माझ्यासाठी काम करत नाही, दुःख होतं याचं. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या अकाउंटवर ठेवलेला पैसा म्हणजे काय, त्याला व्हॅल्यू आहे, कष्ट केले, तुमचा घाम आहे, तो जर घाम तो जर कष्ट पडून असेल तर त्याला काही व्हॅल्यू नाही आहे का? तो पडूनच राहू दे का? आज माझा तो पैसा 1 महिना जरी पडून राहिला ना, 1.5 लाख रुपयाचं नुकसान आहे. इथंच आपण मूर्ख ठरतो. म्हणून वारंवार मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या पैशाला कामाला लावा, इन्व्हेस्ट करा योग्य ठिकाणी, अननेसेसरी पैसा पाडून ठेवू नका. तुम्ही म्हणाल 1 करोड कुठे आहेत माझ्या अकाउंटला, छोटीशी अमाऊंट आहे, 1 लाख आहेत, 50,000 आहेत, 10,000 आहेत. अहो 1 लाख रुपये जरी असले तरी ते पडून राहिले ना, 50,000 जरी असले तरी ते पडून राहिले ना, तो परफॉर्म करणार नाही तुमच्यासाठी. वर्षाचे 5-10 हजार तुमचे वाया गेले. म्हणजेच काय, तुम्ही जर म्हणत असाल 5-10 हजारला काय येतं, म्हणजेच तुम्हाला त्या पैशाची व्हॅल्यू नाही. 1 आणि 1 रुपया महत्वाचा आहे हे विसरू नका. आजही जेव्हा मी त्या गुजराती बरोबर माझ्या बिझनेस डील बद्दल बोलत होतो, मोठा व्यक्ती, 10-12 मजली बिल्डिंग, सगळ्या गोष्टी पॉश, चकाचक त्याच्या केबिन मध्ये बसलो होतो, सगळं खतरनाक. पण हे सगळं बघत असताना, डील सुरू असताना, साहेब 10-12 हजार साठी माझ्यासोबत निगोशिएशन करत होते. 10-12 हजार, अरे साला कोटीची डील, डोक्यात माझ्या हेच होतं, कोटीच्या डील मध्ये 10-12 हजार साठी काय निगोशिएशन करतो. नंतर मला कळालं की साहेब आपल्याला हेच करायला, तो 10-12 हजार साठी तणतोय, आज तो आपल्यापेक्षा 10-20 पटीने मोठा माणूस आहे. पण आपण 10-12 हजार असे सोडायचे का? नाही. मी पण निगोशिएट करत राहिलो, तू पण 6 हजार सोस, मी पण 6 हजार सोसतो, असं करून आम्ही ते डील क्लोज आणलं. म्हणजे काय, पैशाची व्हॅल्यू आहे. आजही ते 2-4 हजार साठी भांडण करणार, 2-4 रुपयासाठी सुद्धा करणार, आणि पुढे मागे करून ते आपल्या लेवलला घेऊन येणार. याचं रिझन हे आहे की त्यांना पैशाची व्हॅल्यू आहे. आज तुम्हाला सुद्धा तुमच्या पैशाची व्हॅल्यू नसेल तर या गोष्टींवर तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. याचं मेन रिझन काय आहे माहिती आहे का? आपल्याकडे फायनान्शियल अवेअरनेस नाही आहे, आपल्याकडे पैशाची व्हॅल्यू नाही आहे, आपल्याला 1 आणि 1 रुपयाची किंमत नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. फायनान्शियल अवेअरनेस असायला पाहिजे. आपला 1 आणि 1 रुपया कुठं, कसा, कधी असायला पाहिजे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण आपल्याकडे कोणी येतो, पॉलिसी चिपकवून जातो, 10 हजार लावा महिन्याला, 20 हजार लावा, 1 लाख रुपये वर्षाला टाक. अरे एवढी तरी अक्कल पाहिजे. आपण एखादी पॉलिसी घेतोय, काय घेतोय, त्याचे रिटर्न काय मिळणार, XIRR त्याचे काय असणार, नेट व्हॅल्यू त्याची काय असेल, किती एक्झॅक्ट रिटर्न मिळतील, बरं ते मिळालेले रिटर्न एफडीच्या तुलनेत कमी असतील की जास्त, म्युच्युअल फंडच्या तुलनेत कमी असतील की जास्त, स्टॉक मार्केटच्या तुलनेत कमी असतील की जास्त, याचा कधी विचार केलाय? 100% तुम्ही केला नसणार याची मला खात्री आहे. त्यामुळे फायनान्शियल अवेअरनेस पहिलं स्वतःमध्ये करा. मी बिलकुल म्हणणार नाही की माझे व्हिडिओ बघा, माझ्या चॅनलला मोठं करा, नका करू तुम्हाला करायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण इतर लोकांचे बघा, ज्याचे आवडतात त्याचे बघा. ऑब्व्हियस आहे, माझे आवडत असतील तर अभिमान आहे मला, बघू शकता तुम्ही, मलाही आनंद होईल. पण असं बिलकुल मी प्रमोट करायचं म्हणून करणार नाही की तुम्ही माझेच व्हिडिओ बघायला पाहिजे. कोणाचेही बघा, अननेसेसरी वेळ वाया घालवण्यापेक्षा 4 चांगले मुद्दे डोक्यामध्ये जातील, 4 चांगल्या गोष्टी येतील. आज या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तुमच्या अकाउंटवर पडलेले 50 हजार डेट फंडात जरी टाकले, एफडी जरी केली, एखादी SIP म्युच्युअल फंड मध्ये जरी टाकले, तरी सुद्धा तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील. मी माझा वेळ सार्थकी गेला असंच मानेल. त्यामुळे तुमचा पैसा हा योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य तसा योग्य तेवढा गेला पाहिजे, यावर तुमचं लक्ष असायलाच पाहिजे. म्हणजेच पैशाने माझ्यासाठी बेस्ट परफॉर्म करायला पाहिजे. मग एक मार्ग, चला पैसा सगळा काढा, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लावा, रोज 10%, आठवड्यामध्ये पैसे डबल, सगळा पैसा टाकूया. संकेत आवटे ऑप्शन ट्रेडिंग करतो म्हणून मी पण करणार, हा मूर्खपणा बिलकुल करू नका. 2 कॅटेगरीचे लोक येतात, एक आहेत
ते पैसा असंच टाकतात. दुसरे आहे 25 दिन में पैसा डबल. दोन्हीच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न करा. मुद्दा हाच आहे की मी ऑप्शन ट्रेडिंग करतो म्हणून माझा सगळा पैसा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पडलाय का, माझा एक आणि एक रुपया ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आहे का? जरी ऑप्शन मधून चांगला पैसा निघत असला तरी मी सगळा पैसा तिथे लावतो का? 100% नाही. मग तुम्ही का मूर्खपणा करताय? बिलकुल पैसा तिकडे लावू नका. माझं म्हणणं एकच आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार ती योग्य ठिकाणी योग्य त्या वेळी व्हायला पाहिजे. म्हणजे डायव्हर्सिफाय असायला पाहिजे. म्युच्युअल फंड मध्ये टाका, स्टॉक मध्ये टाका, थोडी FD करा. आज माझा मेजर पैसा सगळ्या बिझनेसेसमध्ये आहे. स्टॉक मार्केटमध्ये आहे की नाही? 100% आहे. बरीच अमाऊंट आहे. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अशी एक अमाऊंट आहे जी गेली तरी मला फरक पडत नाही. आज इमॅजिन करा माझ्या अकाउंटवर 50 लाख आहेत किंवा 1 करोड रुपये आहेत ऑप्शन ट्रेडिंगसाठी. सगळा पैसा झिरो झाला ना तरी संकेत आवडे काही मरणार नाही, हे तर नक्की आहे. त्यामुळे तसंच तुम्ही सुद्धा त्यावर ॲक्शन घ्यायला. तेवढीच अमाऊंट माझी स्टॉकमध्ये आहे, म्युच्युअल फंडमध्ये आहे, FDs मध्ये आहे. FD सुद्धा माझी आहे, मी हे पण क्लिअर करतो. डेट फंडमध्ये सुद्धा माझा पैसा आहे, इंडेक्स फंडमध्ये सुद्धा माझा पैसा आहे. या सगळ्याचं रिझन काय? मला माहित आहे भविष्य काय असतं. प्रत्येक ट्रेडर शेवटी जाऊन विनाकारण मरतो. मरतो म्हणजे काय? तर सगळा पैसा त्यांना जेवढा कमावला तेवढा झिरो होऊ शकतो, एवढी मोठी रिस्क ट्रेडिंगमध्ये. त्यामुळे जे सक्सेसफुल ट्रेडर आहेत ना ते पुढे जाऊन इन्व्हेस्टर झाले का? कारण त्यांना माहित आहे एका सर्टन अमाऊंट बरोबरच आपल्याला रिस्क घ्यायची आहे. सगळ्या अमाऊंट बरोबर आयुष्यभर जर मी रिस्क घेत बसलो आणि एखादा दणका बसला सगळं झिरो व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे प्रॉपर गोल बनवा. तुम्हाला आमची मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करा, इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करा. काही मदत हवी असेल तर आम्ही तुम्हाला करू. इवन भेटायचं असेल कोल्हापूरला येऊ शकता, आपण भेटूही शकतो. पण मला नाही वाटत या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होऊ शकतात. भेटत बसायची पण काही गरज नाही आहे. अननेसेसरी नको त्या गोष्टींवर खर्च करत नाही मी. मला हवं असतं तर मी सगळ्या सिटीजमध्ये माझे ऑफिसेस सुरू करू शकलो असतो. पण मला माहिती आहे त्याचे एक्सपेन्सेस वाढणार. एक्सपेन्सेस वाढले माझ्या प्रोडक्टची प्राईस वाढणार. ते पैसे मला तुमच्याकडनंच वसूल करायला पाहिजे. त्यामुळे बिझनेस मॉडेल पण स्ट्रॉंग सस्टेनेबल असायला पाहिजे जेणेकरून पुढची रिस्क माझी कमी होईल. म्हणजेच लॉंग टर्मचे गोल माझे क्लिअर आहेत ते तुमचेही असायला पाहिजेत. मी 10 वर्षानं काय करणार, 5 वर्षानं काय करणार, 20 वर्षानं काय करणार, मला स्वतःला कुठं बघायचं आहे त्या टाईमफ्रेममध्ये, हे सगळं क्लिअर असायला पाहिजे. जर ते नसेल ना घंटा आयुष्यात बदल होणार नाही तुमच्याही, मी लिहून देतोय. पण माझी तळमळीनं इच्छा काय असते ना की तुम्ही प्रत्येकजण यशस्वी व्हावं, तुमच्या प्रत्येकाकडे तुम्हाला जे हवं ते असावं. कारण मला पण अभिमान वाटेल माझा व्ह्युअर, माझे बांधव, माझे महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि माझे भारतीय व्यक्ती सक्सेसफुल आहेत, यशस्वी आहेत आणि खूप चांगलं अर्निंग करतात याचा मला अभिमान असेल. माझी बिलकुल खेकडा प्रवृत्ती नाही की दुसऱ्याला बघून जळायचं, त्याचं माझ्याकडे असावं, तो खाली जावा, बिलकुल नाही आहे. मला वाढायचं आहे ना तर मी वाढण्यावर फोकस करेन, दुसऱ्याला खाली खेचून मला वर जायचं नाही. हा माइंडसेट स्वतःच्या डोक्यामध्ये बनवा. त्यातच स्वतःचे इन्शुरन्सेस, स्वतःला सेफ बनवणं, रिस्क मॅनेज करणं, स्वतःच्या लाईफची पण रिस्क मॅनेज करणं गरजेचं आहे. मग ते हेल्थ इन्शुरन्स असो, टर्म इन्शुरन्स असो, मी या दोन गोष्टीवर प्रचंड फोकस करतो. आता माझी काही कंपनी नाही आहे किंवा मी कुठल्या कंपनीचं आता इथे प्रमोशन करत नाही आहे. कुणाचाही घ्या, कुठल्याही कंपनीचा घ्या, पण तो घ्या. एकही रुपयाचा प्रीमियम खिशातून न भरता तुम्ही खूप मोठा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. कसा घ्यायचा, काय प्लॅन करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. त्यासाठी कमेंट करा टर्म इन्शुरन्स. मी लवकरच, जर तुमच्या 5,000 कमेंट आल्या आणि या व्हिडिओला 10,000 लाईक आल्या तर त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेन. आणि अभिमानाने हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, जिथं सोशल मीडिया मिळेल तिकडे शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.